देशभरात सध्या चर्चेत असलेल्या जिहादी धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन उघड झालंय. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी बीड मधल्या तरुणाला अटक केली आहे. एवढंच नव्हे तर धर्मांतरासाठी कोडवर्डचा वापर केला जात होता असा गौप्यस्फोट देखील पोलिसांनी केलेला आहे. पाहुयात त्याबद्दलचाच हा सविस्तर रिपोर्ट. धर्मांतराचं बीड कनेक्शन उघड. जिहादी धर्मांतरासाठी कोडवर्डचा वापर. कोडवर्डचा नेमका अर्थ काय? झी 24 तासवर पहा कोडवर्डचा गौप्यस्फोट. उत्तर प्रदेशातल्या धर्मांतर रॅकेट प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक माहिती उजेडात येते. मुकबधीर व्यक्तींना धर्मांतर करायला भाग पाडणारे आरोपी 7 वेगवेगळ्या कोडवर्डचा वापर करत होते. उत्तर प्रदेशचे गृह सचिव अवनीश अवस्थी यांनी या कोडवर्डच्या नेमक्या अर्थाचा गौप्यस्फोट केलाय. रिवर्ट बॅक टू इस्लाम प्रोग्राम म्हणजे धर्म परिवर्तन करणे. मुतक्की म्हणजे हक्क आणि सत्याचा शोध. रहमत म्हणजे विदेशातून मिळणारा फंड. सलात म्हणजे नमाज. अल्लाह के बंदे म्हणजे सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ दाखवणारे मोबाईल नंबर. जन्मतिथी म्हणजे धर्मांतर केल्यानंतरचं नाव असे कोडवर्ड वापरले जात होते. त्याशिवाय कॉम का कलंक नावाचा आणखी एक कोडवर्ड ते वापरत होते. मात्र त्याचा नेमका अर्थ काय याचा उलगडा होऊ शकलेला नाही. बेकायदा धर्मांतरासाठी देशविदेशातून सुमारे 1 कोटी रुपयांहून जास्त रक्कम हवाला मार्फत आल्याची माहितीही पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान या धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शनही उघड झालंय. UPATS ने ज्या तिघांना अटक केली त्यापैकी इरफान नावाचा आरोपी हा बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावचा मूळ रहिवासी आहे. दिल्लीतल्या मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेलफेअर मध्ये इंटरप्रिटर म्हणून तो काम करतो. त्यामुळे इरफानच्या नातेवाईकांनी त्याच्यावरील आरोप फेटाळून लावलेत. इरफान चांगलाच होता. स्वभाव चांगला होता. हे आत्ताच माहीत झालं की असं असं प्रकरणामध्ये त्याला उचललं ATS ने. बस एवढीच माहिती समोर आली. त्याच्याशी संपर्क नाही काय नाही. आणखी आता चौकशी चालू आहे. आता काय इथून पुढे काय होतील ते सांगतील. त्याचे आमचं काय बोलणं सुद्धा अजून 8 दिवस झाले. आमचं काय बोलणं झालं नव्हतं त्यांच्या संग. ते आता आम्हाला आज आम्हाला मला तर आजच माहिती झालं ते असं असं झालं म्हणून. जिहादच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा धर्मांतरासाठी उच्च शिक्षित तरुणांचा कसा वापर होतोय ते देखील या बीड कनेक्शनमुळे उघड होतोय. कौम का कलंक हा त्यातील एक महत्वाचा कोड आहे. याचाही उलगडा कदाचित इरफानच्या चौकशीतनं चौकशी अधिकारी करू शकतील. मात्र इरफानचा हा सहभाग मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रासाठीही धक्का देणारा म्हणावा लागेल. बीडहून विष्णू बुडगेसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. सह्याद्रीची उंची म्हणजे